हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रीयन स्टाईल चमचमीत अगदी निराळी मक्याच्या कणसापासून पाटवडी, रस्सा किंवा ग्रेव्ही कशी बनवायची हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हॉट्सअपवर व फेसबुकवर शेअर करा. महाराष्ट्रीयन लोकांची चमचमीत पाटवडी रसा ही खूप लोकप्रिय पारंपरिक डिश आहे. महाराष्ट्राबरोबर ती बाहेरसुद्धा खूप लोकप्रिय आहे. चमचमीत पाटवडी रसा ही विदर्भ, नागपूर ह्या भागामध्ये खूपच लोकप्रिय आहे. गरम गरम भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर त्याची टेस्ट न्यारीच लागते. आता आपण चमचमीत पाटवडी रसा हा अगदी निराळ्या पद्धतीने बनवणार आहोत. अशा प्रकारचा चमचमीत पाटवडी रसा तुम्ही चाखून बघा, तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल. चमचमीत पाटवडी रसा म्हणजेच स्वीट कॉर्न पासून बनवला आहे. तो अगदी सोपा आहे, झटपट होणार आहे, तसेच अगदी निराळासुद्धा आहे. चला तर मग बघूया आपण महाराष्ट्रीयन लोकांची चमचमीत पाटवडी रस्सा कसा बनवायचा ते. आपण स्वीट कॉर्नपासून अगदी खूप छान अगदी रेसिपी बनवणार आहोत, त्याची ग्रेव्ही बनवणार आहोत. त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण मी हे सगळं साफ करून घेतलेलं आहे आणि चांगलं धुवून घेतलेलं आहे हे स्वीट कॉर्न. आणि आता आपण हे किसून घेऊया. कॉर्न हे आता किसून घेतलेले आहे. आता आपण हे कसं बनवायचं आहे ते बघूया. करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक टेबलस्पून तेल गरम केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण एक टीस्पून जिरे घालायचे आहे. त्याच्यानंतर थोडंसं स्पायसेस होण्यासाठी आलं, लसूण आणि हिरवी मिरची थोडी घालायची आहे चवीपुरती. आणि हे थोडं आपण फ्राय करून घेऊया. फ्राय करू नका, त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालायची आहे. 1/4 टीस्पून मिक्स करूया. आणि त्याच्यानंतर आपण हे जे किसून घेतलेलं आहे स्वीट कॉर्न ते सगळं घालायचं आहे. आता ते मी सगळं घालती आहे. थोडं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. साधारणपणे मी 1 टीस्पून मीठ घातलेलं आहे. चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आता आपण हे अगदी पूर्ण घट्ट होईपर्यंत हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. पाणी आपण अजिबात वापरायचं नाही आहे, त्याच्या अंगच्या पाण्यामध्येच आपण हे शिजवून घ्यायचं आहे. आता हे शिजवून घेऊया. हे स्वीट कॉर्नचं जे मिश्रण आहे हे आता चांगलं घट्ट व्हायला आलेलं आहे. त्याच्यानंतर आपण प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. हे मिश्रण चांगलं झालेलं आहे. मी विस्तव बंद करती आहे आणि हे आपण एका स्टीलच्या प्लेटमध्ये काढून घेऊया. ज्या प्लेटमध्ये तेल लावलेलं आहे ह्याच्यामध्ये काढून घेतलं आहे. आपण आता हे थोडंसं एकसारखं लेवलिंग करून घेऊया आणि मग आपण हे थंड करायला ठेवायचं आहे. वडे आता ह्या चांगल्या सेट झालेले आहेत. आपण ह्या ज्या वड्या बनवलेल्या आहेत कॉर्नच्या ते आपण शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत आणि मी त्या अशा कट करून घेतलेल्या आहेत. दोन्ही साईडनी आपण ह्या छान अगदी क्रिस्पी आपण करून घ्यायच्या आहेत. थोडंसं तेल सोडूया आणि शॅलो फ्राय करून घेऊया. बनवण्यासाठी मी 1 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवती आहे. तेल आता चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडेसे जिरे घालूया, 1/2 टीस्पून. आणि आपण तमालपत्र घालूया. तमालपत्र घातल्यानंतर मी 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तो कांदा आपण आता चांगला परतून घ्यायचा आहे.
फटाफट या उलट करूया। हे बघा कसे अगदी छान अगदी झालेले आहेत, क्रिस्पी अगदी दिसायला पण अगदी आकर्षक दिसतात ते। आता ह्या मी सगळ्या उलट करून घेतली, करून झालेले आहेत। आपण परत थोडंसं जरा तेल सोडूया साईडनी आणि दुसऱ्या साईडनी पण अगदी छान क्रिस्पी अशा करून घेऊया। आता परतून होत आला आहे। आता त्याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून आलं लसूण आणि हिरवी मिरची घालणार आहोत, ती पण आपण थोडीशी परतून घेऊया। मी जरा थोडंसं तेल घालती आहे, कमी वाटतंय म्हणून। मीठ घालूया चवीप्रमाणे। आपण जेव्हा कांदा फ्राय करतो तेव्हाच जर मीठ घातलं तर कांदा आपला लवकर फ्राय होतो आणि आपली भाजी चविष्ट होते अगदी। अजून थोडं घालती आहे मीठ, साधारणपणे आपल्याला एक टीस्पून तरी लागेल सगळ्या ग्रेव्हीला। पण दही घालूया एक टेबलस्पून, आपण अगदी चांगलं परतून घ्यायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये एक छोटा टोमॅटो घालूया बारीक चिरून। म्हणजे आपली छान अगदी आमटी होईल, थोडा परतून घेऊया। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गरम मसाले घालायचे आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये गरम मसाले घालूया, 1/4 टीस्पून हळद, 1/4 टीस्पून धने जिरे पावडर, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर आणि अर्धा टीस्पून गरम मसाला। आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया। मध्ये मी जरूरतनुसार थोडंसं जरा पाणी घालती आहे, पाव वाटीने पाणी घातलेलं आहे। आणि आपण हा आता मसाला थोडा चांगला शिजवून घेऊया। अजून थोडं घालती आहे पाणी, साधारणपणे अर्धी वाटी मी पाणी घातलेलं आहे। आणि आता हा मसाला चांगला शिजवून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये एक टेबलस्पून फ्रेश क्रीम घालूया, त्याच्याने आपली अगदी ग्रेव्ही मस्त होईल अगदी। एक टेबलस्पून घातला आहे मी, ते चांगलं थोडं मेल्ट होऊ दे। त्याच्यानंतर आपण थोडीशी फक्त चवीप्रमाणे अगदी थोडीशी आपण साखर घालायची आहे। साखर घालणं ऐच्छिक आहे, जर तुम्हाला पाहिजे तर घाला, नाही घातली तरी चालेल। आता हे चांगलं आपण करून घेऊया एकजी, शिजवून घेऊ दे। ग्रेव्ही झालेली आहे, आता आपण त्याच्यामध्ये ह्या वड्या घालायच्या आहेत ज्या आपण शॅलो फ्राय केलेल्या आहेत त्या। आपण लगेच सर्व करायचं आहे। विस्तव बंद केलेला आहे आणि आता हे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहे। सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे, आपण त्याला अगदी छान आता कोथिंबिरीने गार्निश करूया। आणि ही आपण भाजी किंवा ग्रेव्ही ही आपण चपातीबरोबर किंवा पराठ्याबरोबर सर्व करू शकतो। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया। धन्यवाद।